खापरखेडा औष्णिक वीज केंद्रामध्ये काल मध्यरात्रीनंतर अपघात झाला आणि त्यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला. रात्री साधारणपणे 2:45 सुमारास कोल स्ट्रायकर अचानक पलटला आणि त्यामध्ये दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळते. मृतांमध्ये एक महानिर्मितीचा कर्मचारी आहे आणि दुसरा कंत्राटी कामगार असल्याची माहिती मिळते. खापरखेडा प्रकल्पामध्ये हा अपघात झालाय. कोल स्ट्रायकर उलटला आणि त्यामुळे कामगारांचा मृत्यू झाला. छत्रपतींचा विचार म्हणजे